माझ्यासोबत सत्यजित तांबे आहेत. सर, काल प्रवासादरम्यान 3 ते 4 तास तुम्ही प्रवासात अडकले होते. खरं तर नाशिक मुंबई हायवे वरती प्रवास करत होतात आणि अशी परिस्थिती निर्माण झाली, काय सांगाल, कसा अनुभव राहिला यावेळी? नाही, अनुभव तर अतिशय भयानक आहे. आता मुंबईला येणाऱ्या, ते भले पुण्यावरून येत असो किंवा नाशिकवरून येत असो किंवा अहमदाबादवरून येत असो, म्हणजे इकडं पालघरच्या बाजूने येत असो, कुठल्याही बाजू किंवा गोव्याच्या बाजूने कोकणातून येत असो, सगळ्या बाजूला मुंबईला येणाऱ्या लोकांची हालत अतिशय खराब आहे. आणि ते काही पावसामुळं काही खड्ड्यांमुळे झाली असं मानण्याचं काही कारण नाही. हा वर्षानुवर्ष तयार झालेला आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये मुंबई जे महानगर आहे, ज्याच्यामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे, नवी मुंबईचा समावेश आहे, इथल्या जनतेची जी आत्ता जी अवस्था आहे ती अतिशय दयनीय अवस्था तयार झालेली आहे. लोकांना अतिशय संघर्ष करत प्रवास करावा लागतो आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. इकडे आपण पाहतोय मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न, तर दुसरीकडे आपण पाहतोय टोलनाक्यावरती जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सिन्नरला आपण पाहिलं की मनसैनिकांकडून टोलनाका फोडण्यात आलेला आहे, अशा परिस्थिती सध्या निर्माण होत आहेत काय? दोन विषय वेगळे आहेत. एक आहे की राजकीय नेत्यांनी, सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या नेत्यांनी जबाबदारीने कसं वागलं पाहिजे हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, टोलनाक्यावरचे जे कर्मचारी आहेत ते कशा पद्धतीने आरेरावी करतात, कशा पद्धतीने लोकांशी वागतात, कशा पद्धतीने तिथे भ्रष्टाचार चाललेला आहे, कशा पद्धतीने तिथे सामान्य माणसाला वागणूक दिली जाते, हा एक दुसरा प्रकार आहे. दोन्ही मुद्दे अतिशय गंभीर आहेत, परंतु दोन्ही मुद्द्यांची गल्लत करता कामा नये. मी स्वतः 22 वर्ष झाले सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय, 10 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य होतो, आता मी आमदार म्हणून काम करतो आहे, परंतु 22 वर्षात मी एकदाही एकही टोल चुकवलेला नाही. मी 100% टोल भरतो. त्याचं कारण आहे की विकासामध्ये टोलची पण भूमिका महत्वाची आहे. पैसे गोळा करावेच लागणार, त्याशिवाय विकास होऊ शकत नाही, ही देखील मला मान्य आहे. त्यामुळे मी टोलच्या विरोधी नाही, परंतु टोलमध्ये जर नवीन जर तंत्रज्ञान आणलं, जर परदेशामध्ये आहे, परदेशात गाडी थांबावं लागत नाही, तुमच्या इथं 5-5, 10-10, 20-20 मिनिटं बोलून चेक नाक्यावर जर तुम्ही गेले तर अर्धा अर्धा तास तुम्हाला थांबावं लागतं. त्याच्यामुळे हे सगळं मला असं वाटतं की कुठेतरी चुकीचं आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.